जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कोळाई माता यात्रोत्सवाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचे उद्घाटन। दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे। नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील कोळाई माता मंदिर येथे यात्रोत्सव आयोजित करण्यात येत असतो। यासाच्या कालावधीत मंदिरामध्ये भाविक विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती, स्त्रिया, पुरुष, लहान मुले, मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात। यात्रोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी दरम्यान भाविकांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तात्पुरत्या स्वरूपातील सुसज्ज अशा पोलीस चौकीचे उद्घाटन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार सविता तडवी यांच्या हस्ते करण्यात आले। मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व यात्रोत्सवात येणारे वयोवृद्ध व्यक्तीची व दिव्यांग व्यक्तीची गैरसोय टाळण्याकरिता तसेच त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप व खचाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून वयोवृद्ध व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती अल्पविश्रामासाठी थांबतील व त्यांना दर्शनाचा तसेच यात्रोत्सवाचा आनंद घेणे शक्य होईल। संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील भाविक कोळाई माता मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। सर्वांना पैशाभावी पिण्याच्या पाण्याची बाटली घेणे शक्य होत नाही, अशा सर्व भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय व्हावी व त्यांना निःशुल्क पाणी उपलब्ध व्हावे याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे स्वच्छ व निःशुल्क पाणपोईची साने भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मंदिर व यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये याकरिता चोरांपासून सावधान राहा, मौल्यवान दागिने सांभाळून ठेवा, प्रसार माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या खोट्या बातम्या अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नये, तसेच इतर आशयाचे बॅनर्स देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मंदिर व यात्रा परिसरात लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही। मंदिर व यात्रोत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात, अशा घटना टाळण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचे दामिनी पथके तयार करण्यात आलेले आहेत। तसंच मंदिर व यात्रोत्सव दरम्यान या ठिकाणी महिलांचे मौल्यवान दागिने चोरी होऊ नये म्हणून साध्या वेशातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचे विशेष पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत। यात्रोत्सवादरम्यान विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली असून विविध ठिकाणी वाहने थांबविण्यास मनाई केलेली आहे। याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी स्वतंत्र परिपत्रक काढले असून त्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना देण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी यात्रोत्सव दरम्यान महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणारी बॅरिकेडिंगची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या, तसेच बंदोबस्ताची आखणी कशा प्रकारे असेल याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना व यात्रोत्सवादरम्यान पोलीस प्रशासनास मदत करणाऱ्या 600 स्वयंसेवकांना देखील मार्गदर्शन केले। सदर वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांचे सह नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवळकर, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले व इतर पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार। यात्रामध्ये कोळाई मातेच्या मंदिरा भेट देण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते। गेली 2 वर्ष काही निर्बंध असल्यामुळे यात्रा होऊ शकली नव्हती, त्या बॅकग्राऊंडवरती यावेळी मोठी गर्दी होईल असं लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं त्याच्यात तयारी केलेली आहे। यामध्ये आम्ही एका पोलीस केंद्राचं नुकतंच उद्घाटन केलं आहे, पोलीस मदत केंद्राचं, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची मदत ही नागरिकांना भाविकांना विशेष करून महिलांना मिळणार आहे। यामध्ये भाविकांच्या ज्या काही अडीअडचणी समस्या या संदर्भाने त्या दर्शनासंदर्भाने असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा या दर्शनासाठी मिळतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच भाविकांना कुठली गैरसोय होणार नाही, त्यांचे कुठले
मालमत्तेचे गुन्हे होणार नाहीत यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. त्याचबरोबर या गर्दीमध्ये महिलांची मुलींची छेडछाडी होणार नाही यासाठी पथकं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि त्या पथकांच्या माध्यमातून अशा छेडछाड करणाऱ्या लोकांच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि पोलीस खात्याकडून जी काही मदत आवश्यक आहे ती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथं साधारणपणे आमचा 200 बंदोबस्त आहे, 200 अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त.